हक्काचं नाव घेऊन खोटं बोलायची काय गरज होती? नाही 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 नाही, ही तुमची अक्कल नाहीये। अप्पा माझी अक्कल आहे। अप्पा दादाला खोटं बोलायला मी लावलं होतं। भाऊजी तुम्हाला वाटत नाही का आमचा संसार सुखाचा व्हावा असं? वाटतं वहिनी, तेच वाटतं म्हणूनच केलं हे सगळं। हो चिरंजीव, अरे तुम्ही काय बोलू राहिले हे तरी तुम्हाला कळत का? अप्पा सॉरी, मी लहानतोणी मोठा घास घेतो, पण कधी कधी माणसाला स्पेसची गरज असते। अप्पा त्याची गरज असते स्पेसची? अरे हे काय खूळ आहे नवीन? खूळ नाही अप्पा, काय ना कधी कधी माणसं परिस्थिती यापासून लांब जावं असं वाटतं, नकोसं वाटायला लागतं, ते राग येतो, डोक्याचा बुगा होऊन जातो, अशा वेळेला लांब जायचं, डोकं शांत करायचं, राग शांत करायचा। आपण जर तेच 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 करत राहिलो ना अप्पा, तर ना तर धोक्यात येऊ शकतं आणि परिस्थिती बी हाताबाहेर जाऊ शकते। आमच्याकडे नव्हती असली थेरक आहे। हा कारण तो काळ वेगळा होता। अहो काळ वेगळा जरी असेल तरी लग्न होतेतच ना, अग्नीला प्रदक्षिणा घालतोच ना आपण। अरे परिस्थिती पासून पळून जाण्यात काय उपयोग नाही, परिस्थितीला धीराने तोंड द्यायला पाहिजे। काय हो अने पा, चूक पूर्णपणे थोरल्यांची। सोनबाईजी माफी मागा आणि शेत संपवा, उगू वाढू येत नका बसू। मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलोय, मी ने माफी मागणार तिची। माझ मिलीच नशीबच फुटकय, आधीच मरकट, त्यात मध्य पेला, त्यात आता विंचू चावला, असं झालंय या माणसाचं। मला ना मला विषच आणून द्या कोणीतरी।